आ रहा है गब्बर, आता संजय राऊतला फक्त मी एकटा दिसतो म्हणून थुकायला लागले ते बावरट। इतकं घाण वृत्तीचं राजकारण आयुष्यात मी पाहिलं नाही। आजच हा पक्ष फुटला, याच्या पहिले कोणतेच पक्ष फुटले नाही। 40 लोकांना संपवून टाकू। अरे त्या 40 लोकांना मत दिले राऊत तुला, तेव्हा तू खासदार झाला सोडते, नाही तर तू खासदार झाला असता। तू थुकतो काय? पहिला राजीनामा दे। ते म्हणजे शिवसैनिकांनी मत दिली, हा आपल्या बापांचा इथं मत द्यायला, इथं मत माझ्या फाटक्या तुटक्या माणसानं मला मत दिली। या गावात मला मत किती माहित आहे? 10,600 पैकी 10,200। 10,200 फक्त 400 मत नाही आहे, त्याच्यामध्ये 4,200 मुसलमान आहे। मी तर मुसलमानांचं कसं हबुए हबुए हबुए, बहुतांची 1,000 मत आहे, हिंदूंची मत आहे। हे 10,200 मत जी मिळाली, ही फक्त गावाच्या प्रेमापोटी मिळाली, संजय राऊतला पाहून नाही मिळाली। संजय राऊत जर इथं भाषणला आला असता तर 10,200 पैकी 200 भेटल्या। म्हणून मी माझ्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, विधानसभेमध्ये मी कोणताच वक्ता बोलवत नाही, बाहेरचा वक्ता येतो काहींमाही बोलून चालला जातो। चल काय घेतले नाही, आम्ही 5 वर्ष मेहनत करायची आणि वक्त्याला काही माहीत नसतं, त्याने काहीतरी बोलून टाकायचं, म्हणून आम्ही आमचं आम्हीच वक्ते, आम्हीच शाखा प्रमुख, आम्हीच आमदार, आम्हीच मंत्री। आता लोकांना वाटतं का मी मंत्री असं? कोणी सांगा, फक्त 2 पोलीस गाड्या आहे बघ, एवढंच आहे। तसाच गुलाबराव पाटील लग्नात जातो, मोतीत जातो, दारात जातो, शेतीत जातो, पोलीस गाड्यांमुळे थोडं बरं वाटतं। हे पोलिसांना का कमी त्रास दिलाय म्हणा, तुम्हाला अख्ख्या गावाला माहित आहे, बँडूचा राईट माहित आहे, तुम्हाला आंदोलन माहितीये, मला जेलमध्ये घातल्यामध्ये मी मंत्री होण्याच्या पहिले 8 दिवस पहिले जेलमध्ये घातलत, आणि माझी आई मेली होती त्या दिवशी, आणि मी मंत्री झालो। आता बरं वाटत, जे पोलीस मला पकडायचे तेच माग पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।